घड्याळ आहे ॲक्च्युली एक, पण तिच्यामध्ये टाईम खराब म्हणजे आपला टाईम खराब तिच्या यायला आहे गाडीवरला. हे आहेत अक्षय भाऊ सोनार यांचे बॉलिवूड स्टुडिओ आहे. तर मी यांची इंस्टाग्राम लिंक वगैरे जे पण असेल, तुम्हाला जी पण इन्क्वायरी करायची प्री वेडिंग बर्थडे नाही का वॉलला, ते डायरेक्ट ते एक विंडो टाईप बनवलं आहे. तर कायच काम केलं बाई इथे, जर एक नंबर इथे बच्चन निघताना म्हणजे मी निघताना घेतो इथे इकडं आराधना. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या परत एकदा एका नव्या कोऱ्या कारकारात्या व्हिलॉगमध्ये. सीधी बात नऊ बकवास, आपण आलो आहे बॉलिवूड स्टुडिओला, नंदुरबारच्या बॉलिवूड स्टुडिओला, जे अजूनपर्यंत म्हणजे नवीन नवीन आहे आणि आपला काम आहे तुम्हाला दाखवायचे मित्रांनो. आणि मी फर्स्ट टाईम ते मोबाईलचं तुम्हाला बोललो की मी मोबाईल स्टँड घेतलेलं आणि त्याच्यावर मी शूट करतो यू बघा. सन किसेड आहे पण सन स्लॅपेड आहे मला असं मला वाटतंय जास्त. हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो व्हॉट इज दिस, एक नंबर व्ह्यू आहे. हे बघा येस. आता याच्या मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो की कशाप्रकारे त्यांनी इंटेरियर वगैरे डिझाईन वगैरे जे बी जे स्टुडिओ टाईप जे बी बनवलं आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो बघा. मित्रांनो नाही बघा वा इथे थीम होती जी मी सिनेमॅटिक टाकला नाही च्या अगोदर. इथे थीम आहे म्हणजे मी एडिटिंगच्या बी आताच सांगतो म्हणजे किती किती नॉलेज आहे भाय. हे सिनेमॅटिक टाकला मी आता, हे ही बॉल नसेल आली त्याच्यामध्ये. वा माझं डायरेक्ट मन भरून मला इथं मी आता इथे रील बील शूट करायला येईल एकदम भारी सांगणार नाही माझ्या बनत त्यांना पण मी इथं 100%. वा आता मी तुम्हाला वरचं दाखवतो एक लेट्स गो. टक 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 यस. विनर सेल्फी हा सेकंड फ्लोर आहे. इकडे थिएटर आहे, थिएटर एक्सप्लोर करतो. आदर मित्रांनो हे आहे आपलं काय म्हणता थिएटर, मिनी थिएटर आहे. आणि इथं अजून थोडं काम बाकी आहे कारण मी बोललो की भरपूर ठिकाणी थोडंफार काम बाकी आहे तर आपण त्याच्या पहिले पोहोचून गेलो माझ्या. आपण खूप जास्त फास्ट मित्रांनो 5G वरती, तरी मी तुम्हाला एक्सप्लोअर करून देतो आहे. एक नंबर बनवलं आहे इथं म्हणजे फॅमिली वगैरे बघू शकते, मित्रमैत्रिणी एक नंबर आहे आणि भारी बनवलं आहे. तर हे जे अभि येईल ना त्याची अपडेट मी स्टोरीवरती घेऊन दिली की ऑन झाला बा असं की चालू झाला बा आता असं ओपनिंग झाले असं बघा. आणि हां थिएटरमधून आपण आलो इकडे बेडरूम आहे बेडरूमचं होतं म्हणलं काय. आणि हा मित्रांनो प्रायव्हेट त्यांनी बेडरूम बी काढून ठेवला की इन केस जर प्री वेडिंग शूट वगैरे किंवा जर कोणाचा स्टे वगैरे राहिला तुम्ही आले इकडं तर त्या टायमाला पण तुम्हाला सोय व्हायला पाहिजे आणि तुमची गैरसोय व्हायला नको म्हणून मस्त ACVCवाला बेडरूम आहे. तर सही आहे एकंदरीत, व्ह्यू बी भारी आहे, क्लास आहे. पूर्ण एका वॉलला त्यांनी डायरेक्ट ते विंडो टाईप बनवलं आहे. तर कायच काम केलं बाई इंटेरियर, एक नंबर इंटेरियर बनवलं. वा म्हणून थर्ड फ्लोअर वरच्या व्ह्यू तुम्ही थर्ड फ्लोअर वरच्या टक 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 हा थर्ड फ्लोअर आहे. जास्त नाही करत मी कसं मोबाईल वेळ पलटे व्हायचं नुकसान व्हायचं.
मित्रांनो, सगळ्यात भारी थीम आहे ना, मलाही वाटते राजस्थानी टाईप थीम आहे. ते गणी कम्मा का खम्मा गणी असं काहीतरी म्हणतात सगळ्यांना, तेच म्हणजे नमस्कार त्यांच्या भाषेमध्ये. एक नंबर आहे. वा हे भारी. इकडे किचन टाईप थोडं त्यांनी इंटेरियर बनवलं, म्हणजे एकाच ठिकाणी हे सगळे मल्टिपल ज्याला म्हणतो ना आपण तसं आहे, सेम स्टुडिओ टाईप फील आहे थोडा. आपला मित्र भावेश नंदुरबारचे एकमेव रील स्टार सध्याच्या कंडिशन मध्ये, नंदुरबारचे रील्स चालत आहे भाऊमुळं. भारी सिनेमॅटिक रील लागतो सगळं. हे किचन आहे म्हणजे तिथं तुम्ही स्वयंपाकच्या दाखवू शकता मित्रांनो, प्री वेडिंगमध्ये आहे तो किचनचा सेटअप करून. भरपूर गोष्टी बाकी आहे, खाली इंटेरियर सगळं पडलं आहे. वाव तुम्ही सायकल इकडे छोटी गाडी गाडी बुलेट तुम्ही इच्छावर जेव्हा ब्रह्मी चोरी केली होती तर तुम्ही इच्छा नाही भारी बनवली म्हणजे ते घड्याळ आहे ॲक्च्युली एक, पण तिच्यामध्ये टाईम खराब म्हणजे आपला टाईम खराब तिच्या लागला आहे गाडीवरला. एक नंबर आहे. वा हे बघा लव बर्ड्स अँड ऑल भारी. कारण जिवंत नाही ते तुम्हाला असं वाटेल हल्लेलं, पण ते शो आहे फक्त तो एक. आणि हे आणि मित्रांनो हे आहेत अक्षय बोस होणार यांचे बॉलिवूड स्टुडिओ आहे. तर मी यांची इंस्टाग्राम लिंक वगैरे जे पण असेल, तुम्हाला जी पण इन्क्वायरी करायची प्री वेडिंग बड्डे वगैरे जे पण आहे, काही काही गोष्टी जे पण तुम्ही सेलिब्रेट करायचे आहे किंवा ज्यांना एक्सप्लोअर करायचे आहे रील्स फोटो वगैरे जे पण असेल, यांना कॉन्टॅक्ट करा आणि हे तुम्हाला सगळं सांगतील की कशाप्रकारे तुम्हाला ते रेंटवर किंवा मग जे असेल ते ज्याप्रकारे त्यांचे सगळं सिस्टीम वर्क करते की ज्यांना द्यायचे यांना द्यायचे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. अक्षय सोनार नावे. मी नंबर आणि इंस्टाग्रामची लिंक दोघं टाकून देईल. तर मजबूत DM करा. नंदुरबारची लोकेशन आहे, नंदुरबारला जे लोकेशन देवका फुटबॉल जवळ आहे. बाकी सगळ्यांना माहिती देवका फुटबॉल कुठे आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि एन्जॉय करा. स्वस्तात आपल्याकडून डिस्काउंट आहे. डिस्काउंट दिलं अक्षय भाऊ, आपल्याकडून डिस्काउंट आहे. थोडा टेन्शन मध्ये लागला नाही मित्रांनो, आपल्याकडून डिस्काउंट राहील घरामध्ये. बी काही सांगून डिस्काउंट बिलकुल. एकंदरीत तुम्ही ना मित्रमैत्रिणींसोबत मस्त भारी फॅमिलीसोबत किंवा मग तुम्हाला सांगायला येऊन प्री वेडिंग वगैरे राहता काही बी राहता एकदम भारी डाय एकदम भारी शूट वगैरे करायला ना. आणि अशी काहीतरी घर होती नंदुरबारमध्ये आणि त्यांनी ते ओपन केलेलं आहे, त्याबद्दल भारी वाटते मला. कारण कसं आहे माहिती का की ह्या गोष्टी यायला पाहिजे रे, ह्या गोष्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सोर्स बंद राहतात. मग तुम्हाला बाहेर गावात जावं लागायचं, नाशिक सुरत वगैरे. पण आता ठीक आहे, इथं थोडं बरं होईल, बाकी तिकडे जावं लागेल. पण आणि एका कॅपेबल रेटमध्ये आपलं काम होईल तर ते सर्वात भारी. आणि ते मला छातीला थोडं सुख लागतं आहे माझ्या मनाला. एकंदरीत चील भारी सोन्याच्या मटक्या मित्रांनो आहे. हे सोन्याच्या मटका याच्यामध्ये ना ते लहान म्हणजे ते पहिले कसं येणं सापडायचं काय म्हणतं आपलं धन सापडायचं धन याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये मी काढणार आहे. आपण आपण नाही सांगणार, आपण आपलं आपलं काढून घेऊ म्हणजे सांगणार सिक्रेट. एकंदरीत मित्रांनो भरपूर गोष्टी इथं म्हणजे एवढ्या गोष्टी आहेत ना की तुम्ही भरपूर इथं फोटोशूट रील शूट काय पण करू शकता. भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करायला एकाच ठिकाणी एवढं बनवलं आणि अजून आणि अजून जे ना आपलं आपण जे म्हणतो ना की अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे भरपूर गोष्टी. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो ह्या साईडला, तुम्हाला तुम्ही दिसेल इथे ना ह्या साईडला ना वॉटरफॉल वगैरे पण येणार आहे. वॉटरफॉल वगैरे शॅक वगैरे भरपूर गोष्टी येणार आहे. तिथं तुम्ही ना बसू शकता आणि भरपूर गोष्टी एन्जॉय करू शकता त्या ठिकाणी, एवढं भारी ते. तर ते अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे कमीत कमी ते थोडा टाईम लागेल त्याला, बट ते येईल ना तेव्हा एक नंबर वाटेल ना, ते भारी वाटेल. चेअर्स चेअरवर बसू आपण आता. पप्या पप्या एक फोटो काढा आपला आणि कॅप्शन बनली बॉलिवूड स्टुडिओला आला फोटो. मित्रांनो ही ना ये चिंगी ती ये मिंगी. आता दोघांच्या काय झाला माहिती का, ही सांगते की मी रिक्षा नाही आहे, ती सांगते की मी विमान नाही आहे. हा दोघांमध्ये फाईट होऊन गेली कारण चिंगीचा बजेट नव्हता विमानाच्या म्हणून ती रिक्षा चांगला होती आणि मिंगी जी होती ज्याकडं माझी उपायचा होता म्हणून ती जाते विमानाने. आता दोघांमध्ये भांडणं झाली, मग दोघं येऊन थांबून गेलं नंदुरबारला. तर नंदुरबारवरनं मी ते मॅटर सॉल्व करतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट मॅथा नंतर भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला त्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी सगळी तुमची इच्छा असे मजेदार ब्लॉग येणार आपले मजेदार मजेशीर हवेशीर एकदम खेळती हवा राहील आपल्या ब्लॉगमध्ये. तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी तुमची इच्छा आणि काळजी घ्या गणपती आपण बोलूया. येस बच्चन निघताना म्हणजे मी निघताना घेतो इकडं आराधना पांडव हवालदार इकडं काय आहे
सुस्वागतम ढोल वाजतात आपल्यासाठी पधारो आपले स्वागत करताय मित्रांनो. हे बॉलिवूड स्टुडिओ एक घर आहे असं म्हणजे घर साहेब स्टुडिओ म्हणतात त्याला मित्रांनो. हे बघा नेचर भाई मी ना नेचर काय यार दोन दिवसापासून सी सी